विदर्भातना विदर्भात उष्णतेची तीव्रता मार्च मध्येच 40 अंशांपुढे गेली आहे. नागपूरचा पारा 41.5 अंश सेल्सिअस वर गेलाय. तर चंद्रपूर मध्ये सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये सुद्धा पारा 41 पार गेलाय. वाशिम जिल्ह्यात पारा 41 अंशा पार गेल्यानं नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या तापमानामुळे शीतपेयांचं सेवन केलं जात आहे. त्यातच हवामान विभागानं विदर्भात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचं सांगितलंय. उन्हाचा चढता पारा आणि वाढलेलं बाष्पीभवन यामुळे जंगलातले पाणीसाठे कोरडे पडत आहेत. यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीत येतात, त्यासाठी येत असताना या प्राण्यांचे अपघातात बळी जात आहेत. त्यामुळे याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांसाठी जंगलातच पाणवठे उभारावेत अशी मागणी वन्यजीव प्रेमी करतात. उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर झालंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात सध्या 40% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. पुढील 4 महिने मुंबईकरांना पुरेसा पाणीसाठा करणं पालिकेला शक्य होणार आहे. देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. देशात 22 मार्चपासून इंधन दरवाढ सुरू आहे. गेल्या 9 दिवसात पेट्रोल डिझेलचे दर 5.60 रुपये वाढले. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसतोय. डिझेल दरवाढीचा फटका बेस्ट उपक्रमाला बसल्यामुळे महिन्याकाठी अतिरिक्त 2.5 कोटी रुपयांचा भार बेस्टला सोसावा लागतोय. बेस्टवर पडणाऱ्या अतिरिक्त भारामुळे प्रशासन चिंतेत आहे. इंधनासाठी वर्षाकाठी साधारण 30 कोटी रुपये अतिरिक्त खर्च येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीला तोंड द्यावं लागतंय. खासगी पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या डिझेलच्या दरापेक्षा एसटी आगारातील पंपावर लिटरमागे तब्बल 24 रुपये जास्त मोजावे लागतात. त्यामुळे भोर डेपोमधील डिझेल पंप बंद करण्याचा निर्णय घेतलाय. खासगी पेट्रोल पंपावर जाऊन डिझेल भरण्याची वेळ एसटीवर आलीय. तुम्ही जर पॅन आधार लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे लवकरच पॅन आधारला लिंक करून घ्या, कारण 1 एप्रिल नंतर पॅन आधारला लिंक करायचं असेल तर तुम्हाला 500 रुपये मोजावे लागतील. हा दंड पुढचे 3 महिने असेल. त्यानंतर म्हणजे जून नंतर पॅन आधार लिंक करण्यासाठी 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई महापालिकेकडून थकित कर असलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. थकित कर भरण्यासाठी पालिकेनं थकबाकीदारांना 15 दिवसांची अंतिम नोटीस पाठवली. या मुदतीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे. पुणे महापालिकेतल्या रिक्त पदांसाठी मे पासून भरती सुरू होते. पालिकेच्या विविध खात्यांमधील कनिष्ठ अभियंता पदासाठी, आरोग्य विभागासाठी, अग्निशमन विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतलाय. नव्यानं समाविष्ट होणाऱ्या 23 गावांमध्ये 5 अग्निशमन केंद्रांमध्ये 200 फायरमन कंत्राटी पद्धतीनं भरले जातील. कोल्हापूर बंगळुरू विमानसेवा बंद करण्यात आली. कोल्हापूर बंगळुरू मार्गावर आरसीएस उडान योजनेतून अलायन्स एअरची सेवा होती. यासाठी 3 वर्षांचा करार होता. याद्वारे विमान कंपनीला इंधन आणि विमानतळ वापराच्या शुल्कात सवलत मिळत होती. आता हा कालावधी संपल्यानं ही सेवा बंद झाली. डेक्कन क्वीनला 22 जूनपासून डायनिंग कारचा साथ चढणार आहे. निळ्या पांढऱ्या रंगाऐवजी डेक्कन क्वीन आता वेगळ्या रंगात दिसेल. चाकावरचं हे उपहारगृह चेन्नईच्या ICF कारखान्यानं तयार केले. नव्या रूपातल्या क्वीनला 17 ऐवजी 16 डबे जोडण्यात येतील आणि त्यामध्ये विस्टाडोम कोच सुद्धा असतील. UPA अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना UPA अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यकारिणीत मांडलाय. काँग्रेसच्या सुरू असलेल्या पराभवाच्या मालिकेमुळे इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीयेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी रायगडमध्ये येत आहेत. लोणेरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातल्या संशोधन केंद्र इमारतीचं भूमिपूजन करतील. सोबतच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी इन्क्युबेशन सेंटर आणि वसतिगृहाचंही भूमिपूजन करतील. सेनेच्या युवा परिवर्तन मेळाव्यात ते संबोधितही करतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकारणाचा मुंबईकरांना फटका बसतोय. MUTP प्रकल्पाला राज्य सरकार आडकाठी आणतंय. 2019 पासून राज्य सरकारनं मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 1000 कोटींचा थकीत निधी दिलेलाच नाही. निधी मिळणार नसेल तर MRVC बंद करण्याची सूचना रेल्वे मंत्रालयानं दिली. येवल्यात कोबीला 8 ते 10 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही परवडत नाही. बाजारात कोबी आणण्यासाठी भाडोत्री गाडी परवडत नाही. अखेर शेतकरी आपल्याच गाडीतून जमेल तशी कोबीची ने आण करतायत.
यवतमाळच्या पोफाळी इथल्या वसंत सहकारी साखर कारखाना बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय. वसंत सहकारी साखर कारखाना 4 वर्षांपासून बंद आहे. थकीत कर्ज न भरल्यानं कारखाना जिल्हा बँकेनं जप्त केलाय. तसंच ऊस लागवड करून अद्याप तोडणी न झाल्यानं ऊस तसाच पडून आहे. अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बियाणा महोत्सवाचं आयोजन केलं. या महोत्सवात विद्यार्थिनींनी विविध कडधान्यांचा वापर करून आकर्षक रांगोळ्या काढल्या. त्यासाठी त्यांना 6 तासांचा अवधी लागला. गहू, तूर, हरभरा, तांदूळ, मूग, उडीद, ज्वारी अशी कडधान्य वापरून आणि धान्य वापरून रांगोळ्या साकारण्यात आल्या. कोरोना निर्बंध शिथिल होत असल्यामुळे नागरिक विना मास्क फिरताना दिसत, पण मुंबई महापालिकेनं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाय. शहर आणि उपनगरात मास्क न लावलेल्या 46,19,000 नागरिकांकडून पालिकेनं तब्बल 91,87,00,000 दंड वसूल केलाय. मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये विजेची वाढती मागणी आणि तुटवड्यामुळे लोडशेडिंगला सुरुवात झाली. ज्या भागात जास्त थकबाकी आणि वीज चोरी त्या भागामध्ये लोडशेडिंग सुरू केले. मंगळवारी तासभर लोडशेडिंग करण्यात आल्यानं 26,000 ग्राहकांना याचा फटका बसला. नाशिकच्या नांदगाव नगरपालिकेकडे 1,91,00,000 पाणीपट्टी थकली. अखेर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागानं गिरणा धरणाच्या पाणी पुरवठा योजनेतून नांदगाव शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित केलाय. तेव्हा ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. पाण्याच्या दराबाबत तातडीनं तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात घर बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. औरंगाबाद शहरात महापालिकेच्या हद्दीत कुठेही घर बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं अनिवार्य असेल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बोर विहिरींचं पुनर्भरण करण्याची योजना सुद्धा आखण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तुमसर, गोबरवाही आणि मध्य प्रदेश आंतरराज्य महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झालेत. आशिया खंडातील सर्वात मोठी मॅग्नेज खाण डोंगरी बुद्रुकमध्ये, इथून रोज शेकडो ट्रक मॅग्नेजची वाहतूक करतात, त्यामुळे या मार्गाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होती. येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 31 मार्चपूर्वी घर नोंदणीसाठी नागरिकांनी गर्दी केली. रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यानं खरेदी विक्रीच्या स्टॅम्प ड्युटीत सुद्धा वाढ होणार आहे. मात्र यंत्रणा संथगतीनं सुरू असल्यामुळे नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागते. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड केली. एका अज्ञात व्यक्तीने ही तोडफोड मोबाईलमध्ये चित्रित केली. अचानक अधिकाऱ्यांनी तोडफोड केल्यामुळे रुग्णांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यावेळी 61 चालकांवर कारवाई करून 58,500 रुपयांचा दंड वसूल केला. परिवहन आयुक्तांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. अंबरनाथ तालुक्यातलं महत्वाचं जंक्शन असलेल्या नेवाळी नाक्यावर अवजड वाहनांना बंदी घातली. MIDC कडून 12वी आणि पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू होत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही बंदी घातली. KM रुग्णालयाबाबतची माहिती आता सोशल मीडियावर सुद्धा उपलब्ध होऊ शकते. फेसबुक, इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून रुग्णालयाच्या विविध उपक्रमांविषयी, रुग्णांच्या यशस्वी उपचारांविषयी, कोरोना काळातलं रुग्णालयाचं योगदान याविषयीचे अपडेट्स दिले जातील. KM रुग्णालय प्रशासनानं याबाबतचा प्रस्ताव BMC कडे मंजुरीसाठी पाठवला आहे. 10वी आणि 12वीचे निकाल लांबणीवर पडू शकतात, कारण 25,000 शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे बोर्डाकडे परत पाठवले. कारण कायम विना अनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नाही असा पवित्रा या शिक्षकांनी घेतलाय. उन्हाळी सुटी रद्द झाल्यानं हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळानं केली. विदर्भातल्या तळपत्या उन्हात मुलांना शाळेत बोलावणं म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळणं असा आरोप महामंडळानं केलाय. याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनाही पत्र लिहिले. पालिकेच्या CBSE आणि ICSE शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला. या शाळांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पालिकेच्या शिक्षण विभागानं शाळांमधील 960 जागा वाढवण्याचा निर्णय घेतला. बालवाडी आणि छोट्या शिशु वर्गासाठी एक अतिरिक्त तुकडी वाढवण्यात येणार आहे.